अच्छा साडी मध्ये जेवढी व्हरायटी आहे ना हा तेवढी पूर्ण व्हरायटी आहे आणि असा कुठलाच प्रकार नाहीये की जे आपल्याकडे नाही अच्छा फक्त आणि फक्त 35 रुपये ओनली 35 रुपये मध्ये मित्र काय मिळतंय आता तर तुम्ही साडी 35 रुपयाची घेऊन आहेत ना 200 ते 250 रुपयाला विकू शकता जय शिवराय मित्र हो मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षच स्वागत करतो मित्र हो आता गणेशोत्सव जवळ येतो आहे तर यामध्ये आहेत ना सर्व लोकांची गणपतीसाठी खरेदी करण्यासाठी धावपळ असते काही लोक गणेशोत्सवामध्ये आहेत ना वेगवेगळे व्यवसायसुद्धा सुरुवात करत असतात तर असाच एका व्यवसायाबद्दल किंवा खरेदीबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत माहिती देणार आहे. मी आता आलो आहे कल्याणमधील शगुन टेक्सटाईल मार्केट या ठिकाणी आणि इथे आहेत ना मी असं ऐकलं की 35 रुपयांमध्ये आहेत ना साडी मिळते 35 रुपयांपासून साडीला या ठिकाणी सुरुवात होते तर हे सर्व एक्सप्लोअर करण्यासाठी मी इथे आलो आहे जेणेकरून नवोदित कोण व्यवसाय वगैरे करणार असतील किंवा लग्नाची खरेदी करायची असेल कोणाला एखाद्या उत्सवासाठी होलसेलमध्ये खरेदी करायची असेल तर त्यांच्यासाठी आहेत ना एक सुंदर अशी माहितीपूर्ण आजची ही व्हिडिओ ऐकणार आहे. आता मी आहे गोवे नाका शगुन टेक्सटाईल मार्केट या ठिकाणी. हा बघा हा असा सर्व एरिया आहे कल्याण रेल्वे स्टेशनपासून आहेत ना अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती शगुन टेक्सटाईल मार्केट आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि पूर्ण असेल ती काय मार्केटची म्हणजे शगुन टेक्सटाईल मार्केटबद्दल एकदम माहिती घेऊया. मन प्रसन्न झालं आणि हा सर्व पूर्ण पॅसेज सुद्धा खूप मोठा आहे. इथे आहेत आपले अमर दादा. नमस्कार दादा. नमस्कार. तुमच्या शगुन टेक्सटाईल मार्केट बद्दल खूप ऐकून होतो मी तर म्हटलं आज जाऊन भेट देऊया प्रत्यक्षात की कशा प्रकारे हे मार्केट आहे आणि कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी साड्या मिळतात. आपल्याकडे जर साड्याचं आपलं शगुन टेक्सटाईल मार्केट हे गोवा नका कल्याणला आहे आणि इथे यायचं असेल तर कल्याणवर 30 रुपये शेअरिंग आहे. हां शगुन टेक्सटाईल मार्केट जसं तुम्ही ऐकलं होतं की 35 रुपयापासून स्टार्टिंग आहे का तर खरंच हो आहे आणि आम्ही ते देतो पण असं नाही आहे की व्हिडिओपुरतं सांगण्यापुरतं मर्यादित नसून ते आम्ही प्रत्यक्षात 35 पासून तर आमच्याकडे स्टार्टिंग आहे पण जशी व्हरायटी हवी असेल जसं आपल्या गणपती आले तर गणपतीसाठी एका कलरच्या साड्या हवी असतील वेगवेगळी व्हरायटी हवी असेल एक छोटा मोठा तुम्हाला बिझनेस जरी स्टार्ट करायचा असेल तरी आपल्याकडे पूर्ण हेल्प केली जाते आपल्या मराठी माणसासाठी. तर आपण आता जास्त वेळ न घेता आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे तर ते कव्हर करूया. तर आता आपण आपल्या फर्स्ट एक दादा हे होते क्वेश्चन होता की जसं की आता आपण होलसेल बोललो तर इथे सिंगल साडी सुद्धा मिळते का. इथे सिंगल साडी सुद्धा मिळते त्याकरता आपला शॉप व्हिजिट करायला लागेल. आपण सिंगल साडी ऑनलाईन नाही पाठवत तर तुम्हाला शॉपमध्ये यायला लागेल. एक साडी पण मॅन्युफॅक्चर रेट मध्येच मिळते. आणि बिझनेस जर करायचा असेल तर करायचं असेल तरी आपल्याकडे मॅन्युफॅक्चर रेट मध्येच मिळतं आणि तुम्हाला घरी बसून तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पण मागवू शकता म्हणजे ऑनलाईन पण साड्या मागवू शकता. माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणि हे तुमच्या डिलिव्हरी कुठपर्यंत होते. ऑल ओव्हर इंडिया मध्ये आहे. आपल्या इंडियाच्या बाहेर असेल तरी आपल्याकडे डिलिव्हरी आहे. अच्छा ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आता आपण व्हरायटी बघूया. तर आपण आपल्या फर्स्ट फ्लोअरला आहोत तर इथे आपण म्हणायचे आपले जे काठापासून सिल्कच्या साड्या आहेत पैठणी असेल कांजीवरम धर्मावरम या साड्या करू. 35 वाली पण आहे ते पण आपण पुढे कव्हर करूया. चालेल. आता हे बघा हे सिल्क मध्ये आहे. ओके ही बघा ही मित्र आहे सिल्क मध्ये साडी आणि या साडीमध्ये कलर डिझाईन जे आहे ते कलर डिझाईन पण तुम्हाला जसे हवे असतील तसे कलर डिझाईन मिळतात. म्हणजे एखाद्या साडीमध्ये प्रकारामध्ये साधारण किती कलर येऊ शकतात. याच्यामध्ये 8 ते 10 कलर असतात. हो म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या 8 ते 10 कलर मध्ये साड्या मिळू शकतात. एका डिझाईन मध्ये व्हरायटी तर खूप आहे माझ्या पाठीमागे बघू शकता. त्यात मी तुम्हाला एक सिलेक्टेड व्हरायटी दाखवतोय. ओके हा कुठला प्रकार आहे दादा. हे सॉफ्टी सिल्क मध्ये आहे. अच्छा आणि तुमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग. आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून आपले रेट एकदम एवढे कमी आहे. हे बघा हे आहेत ना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मध्ये तुम्हाला साड्या या ठिकाणी पाहायला मिळतील. पैठणी मध्ये ही आहे पैठणी. पैठणी दादा तुमच्याकडे किती पासून सुरुवात होते. आपल्याकडे पैठणी आहे ना 850 पासून स्टार्टिंग होईल. हे बघा हे 850 आहे. ओके तर हा कलर कसा वाटतो मित्र मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही. एकदम रिच कलेक्शन हवं असेल. ओके बघू
हा कुठला प्रकार आहे? ती कांजीवरम मध्ये आहे. अच्छा, कांजीवरम मध्ये व्हरायटी. दादा जसं आता आपल्याकडे 35 रुपयापासून मिळते तसं जास्तीत जास्त किती रुपयापासून? 40,000 पर्यंत. अरे बापरे, म्हणजे सर्व आपल्याला घागरा असेल, लेंगा असेल, सगळी व्हरायटी आली. अच्छा, साडीमध्ये जेवढी व्हरायटी आहे ना तेवढी पूर्ण व्हरायटी आपल्याकडे. आणि असा कुठलाच प्रकार नाहीये की जे आपल्याकडे नाहीये. ओके, आणि जर कोणाला एखाद्या उत्सवासाठी वगैरे एकाच प्रकारच्या साड्या घ्यायच्या असतील ते पण आपल्याकडे रेडी स्टॉक म्हणजे कोणता आवडला असेल. ओके, तर आता याच्यामध्ये माझ्याकडे रेडी नाहीये तर मी मॅन्युफॅक्चर आहे माझं, तर तुम्हाला कुठलीही डिझाईन आवडली तर ते बनवून पण देतो. ओके ओके, 8 ते 10 दिवसाच्या वेळेमध्ये. हे ऑर्गेंज असेल का? हा कुठला आहे? हे ऑर्गेंज असेल. अच्छा, मटेरियल ना ऑर्गेंज असेल तर मटेरियल आहे. याच्यामध्ये पण भरपूर अशी व्हरायटी आहे आपल्याकडे. अच्छा, आता याच्यामध्ये आपण खालती व्हरायटी कव्हर करूया. इथे आता तुम्ही शगुन टेक्सटाईल आल्यानंतर पाहू शकता सर्व प्रकारच्या, म्हणजे कितीही लोक जरी आले तरी आहेत ना, इथे पॅसेज कमी पडणार नाही एवढा मोठा हा सर्व परिसर आहे. त्यानंतर एक कांजीवरम सिल्क आहेत, त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन तुम्हाला. ओके, आपण आहेत ना मित्र हो, पटापट जेवढं जास्तीत जास्त कव्हर करता येईल तेवढं कव्हर करणार आहोत. आपण कांजीवरम कर, कांजीवरम. ओके ओके, हे पैठणी, पैठणी मध्ये पण खूप प्रकार आहेत. अच्छा, मी सिलेक्टेड दाखवतो. पैठणी मध्ये साधारण किती प्रकार आपल्याकडे येतात? 20 ते 25 प्रकार आहेत. त्याच्यात रेंज 850 पासून ते खूप 8-10 हजारापर्यंत प्रकार आहेत त्याचे. ओके, हे बनारसी सिल्क आहे. बनारसी सिल्क, हे पूर्ण बनारसी सिल्क आहे. अच्छा, हा लग्नासाठी वगैरे का? हो, लग्नासाठी साईडर एक छोटं मोठं फंक्शन असेल असं पर्टिक्युलर टिपिकली नाही की लग्नातच घातला पाहिजे. ओके, लग्नासाठी लग्न वगैरे असेल तर असे काही लग्नात वगैरे घालतात. म्हणजे व्हरायटी बघती जर बघितलं तर आपल्याकडे सगळी व्हरायटी मिळते. ओके, हे बघू शकता. याला काय शालू बोलतात ना? याला नाही, लग्नाची साडी. ओके, ब्रॉकेट सिल्क आहे. अच्छा, नवीन चालतो ते बघू शकता. हे सिरोस्की वरती काम केलेले बनारसी सिल्क वरती अशा प्रकारची. जरा जरा वरती करून दाखवून दाखव, ही डिझाईन खूप छान वाटते, एकदम रिच आहे. हा, तर ही साडी कशी वाटते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे जर कोणाला आपण आता दाखवतोय यामध्ये व्हिडिओ मध्ये आणि एखादी साडी आवडली आणि त्यांनी स्क्रीनशॉट वगैरे दाखवून इथे आले तर ती मिळू शकते का? त्या टाइपची आपल्याकडे याच्यामध्ये जेवढा स्टॉक आहे ना तेवढा तुम्हाला किती पण स्टॉक हवा असेल ना तर तो मिळतो. एका दाखवली त्यातल्या सेम 4 पाहिजे 5 पाहिजे तरी आपण ते देऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर हे आपलं लेहंगा जे घागरा असतो ते सेक्शन आहे. हे पूर्ण सॅम्पल्स आहेत, तुम्हाला दाखवतो सॅम्पल साठी. त्याच्यामध्ये 800-1000 पासून जे स्टार्टिंग आहे ते सगळी रेंज पार नवरी पर्यंत ते साइडर पर्यंत. याच्यामध्ये पण 800-1000 पासून स्टार्ट होते. 1000 पासून स्टार्ट आहे. अच्छा, हे सर्व नवरीसाठी ना? हे नवरीसाठी, साइडर साठी सगळी व्हरायटी आहे. ओके, एक तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवतो. एक बस ते असं येईल. हो, हे बघा याच्यावरती आहेत ना बारीक बारीक काम, बघा किती प्रकारे केलेलं आहे ते. त्याच्यानंतर ही एक आहे, हा कलर पण खूप छान आहे. हा ग्रीन कलर, हा बघा कलर कॉम्बिनेशनची आहेत ना योग्य ती काळजी शगुन टेक्सटाईल मार्केटमध्ये घेतलेली आहे. हे आता आपण, अरे वा, 101 डिझाईन त्याच्यामध्ये 101 व्हरायटी मिळेल. हा माझा नंबर दिलेला आहे, याच्यापेक्षाही आणखी वेगळं बघायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे. बरोबर, नक्की कॉन्टॅक्ट करा, पूर्ण माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. काय होतं ना मित्र हो, आता आम्ही व्हिडिओमध्ये आहेत ना थोडंसं लिमिट असतं त्यामुळे आहेत ना जास्तीत जास्त आम्ही एक्सप्लोर नाही करू शकत. जेवढं शक्य होतं तेवढं एक्सप्लोर करतो. आम्ही इथं बोलतोय घ्यायला नका येऊ, तुम्ही फक्त बघायला या. बरोबर, आल्यानंतर तुम्ही ती वस्तू बघा. व्हिडिओ तर खूप असतात, खूप जण बनवतात, पण जी रिअल इफेक्ट आहे ना ते शगुन टेक्सटाईल मार्केट मध्ये मिळतो. आता हे जे बॉलिवूड मध्ये चालतात. हा कुठला प्रकार आहे साडीचा? हे फॅन्सी. ओके, पार्टी वेअर. पार्टी वेअर बॉलिवूड मध्ये वगैरे चालतात. पूर्ण आहे ना, गोरी गोरी मुलगी असेल तर तिला खूप छान वाटेल. हा, हे सर्व पार्टी वेअर अशा टाइपचे प्रकार. ओके,
ही पण सेमच आहे का? हो, ही वेगळी आहे, तो वेगळा प्रकार होता, हा वेगळा आहे. या साडीचं नाव काय? सिरोस्की डायमंड मध्ये. अच्छा, सिरोस्की डायमंड म्हणजे याच्यावरती डायमंड आहे का? डायमंड आहे. ओके, त्याच्यामध्ये हे गडवाल मध्ये हा थोडासा पॅटर्न काहीतरी मला वेगळा वाटतो. आणि त्याचा जर ब्लाऊज बघितला आपण, हा तर त्याचा ब्लाऊज खास आहे, हे पूर्ण रिच ब्लाऊज आहे. डबल ब्लाऊज आहे. ओके, कोणता पण आपण रेडी करू. या साड्यांची रेंज साधारण किती पासून जाऊ शकते? 800,000 पासून स्टार्टिंग होते. ओके, वेगवेगळी प्रत्येक क्वालिटी वाईज. हा आहे ग्रीन कलर मध्ये. कॉपर बॉर्डर, कॉपर बॉर्डर मध्ये म्हणजे काय येतं नेमकं? फक्त बाहेर कॉपर आणि ते पैठणीची डिझाईन. ओके, आणि आतमध्ये पूर्ण प्लेन. अच्छा, पूर्ण प्लेन ही कॉपर मध्ये. हे बघा वेगवेगळ्या डिझाईन, त्यामध्ये बुट्टीवाली कॉपर बुट्टी. ओके, ही कॉपर मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये प्रकार अजूनही बघा, असे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारची या ठिकाणी साडी आहे, कुठली नाही असं नाही आहे. आणि अगदी स्टेशन पासून आहेत ना, कल्याण स्टेशन पासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण येऊन सर्व खात्री करू शकता. पहिलं यात जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर इथे आपल्या बरोबर आहेत अमर दादा, ते तुम्हाला सर्व काय असेल माहिती देतील. आता व्यवसाय जर आपण फर्स्ट फ्लोरला जाऊया, हा त्या ठिकाणी आपल्या 9 वारी असते, आजीसाठी 9 वारी 12 वारी असतात. ओके, त्या पण आपल्याकडे म्हणजे काठा पद्धत असतील, या प्रिंटेड असतील. म्हणजे तो डिपार्टमेंट आपला वेगळा होता आणि हा डिपार्टमेंट वेगळा. हा डिपार्टमेंट आपल्या ज्या 9 वारी 10 वारी 12 वारी ज्या असतात, आपलं जे आजीसाठी असतात 9 वारी 10 वारी 12 वारी ज्या असतात, तर ते या लग्नासाठी नवरीसाठी असतात, तर अशा टाईपचे असतात. हे 12 वारी आहे, हे पूर्ण वर्क केलेले आहे. त्याच्यामुळे आजींसाठी ज्या असतात त्या 12 वारी या टाईपच्या जातात. म्हणजे याच्यात सगळी व्हरायटी आहे. 12 वारी आहेत या, 12 वारी हे कॉटन मध्ये. ओके, सगळी व्हरायटी आपल्याकडे मध्ये. त्याच्यानंतर कॉटन असेल, सिल्क असेल, ह्या या फर्स्ट फ्लोरला सगळी व्हरायटी आपण ठेवतो. आणि याच्यानंतर आपण वरती कव्हर करूया. हे बघू शकता, इथं पण सगळी व्हरायटी आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित बसून व्यवस्थित गाईड केलं जातं, काय व्हरायटी आहे तुमच्या एरियामध्ये, काय चालतं काय नाही, याच्या हिशोबाने तुम्हाला परचेसिंग करायला सजेस्ट केलं जातं. बरोबर. आता गणपती सीझन येतोय, तर गणपतीच्या सीझन मध्ये आपल्याकडे काय चालू शकतं, कोकणात काय चालू शकतं, विदर्भात काय चालू शकतं, म्हणजे सर्व ठिकाणच्या प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळं चालतो. या गाव असेल, शहर असेल, तर या ठिकाणी सगळं सत्य इथं मार्गदर्शन केलं जातं. ओके, आता आणखीन व्हरायटी बघू आपल्या सेकंड फ्लोर. हा आहे मित्रो फर्स्ट फ्लोअर. या ठिकाणी किती सारा स्टॉक आपल्याला पाहायला मिळतोय बघा. तरी शगुन टेक्सटाईल मार्केटचं गोडाऊन परत वेगळंच आहे. इथे आल्यानंतर असं वाटतंय की हे एवढा स्टॉक बघून असं वाटतंय की हेच गोडाऊन आहे, पण असं नाही आहे. हा त्यांचा एक दुकानाचाच भाग आहे. सेकंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला आहोत आपण आणि इथे सर्व आता कामकाज सुरू आहे. तर मित्र हो, आता आपण आलो आहोत शगुन टेक्सटाईल मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावरती. आणि दादा, या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या साड्या काय मिळतात? याच्यामध्ये जर बघितलं आपण, सेकंड फ्लोरला आलेलो आहोत, तर याच्यामध्ये काठापदराचे असतील, सिंगल कलर असेल, माझ्या पाठीमागे बघू शकता, असे कॅटलॉग पीस असतील जे एक कॅटलॉग मध्ये पण बघू शकतो. अच्छा, जसे हे कॅटलॉग असतील, अशा टाइपचे कॅटलॉग आहेत. ओके, काठापत्र साड्या म्हणजे जसे कॅटलॉग वरती असतील तसे तसे सेम त्याच्यामध्ये पण मिळतात. परत आपलं सिंगल कलर असतील, बघू शकता पूर्ण स्टॉक इथे तुम्हाला जेवढा हवा आहे, जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढा स्टॉक तुम्हाला इथे मिळते. प्रिंटेड साड्या आहेत, हे बघू शकता पूर्ण स्टॉक आहे इथं. अच्छा, सिल्क असेल, रिनेल असेल, बेटलेस, मार्बल, सिफॉन, सगळे कपडे जे आहेत ना सगळ्यांची व्हरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी. आणि याच्यासारखी आणखीन खूप व्हरायटी आहे, ते पण मी पुढच्या कडूनला एक्सप्लोर. ओके, आता दादा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकाच कलरचे सर्व साड्या आहेत. तर ही ऑर्डर आहे की नाही? आपण ज्याचे ज्यांना हवे असतील ना त्यांना देतो आपण. आणि हवं असेल तरी आपण ऑर्डर करून पण देतो. ओके ओके, म्हणजे स्टॉक मध्ये आहे. जर कोणी आलं एखाद दुसरं गिरायक या ठिकाणी रेडी स्टॉक मध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी अवेलेबल आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्ही होलसेलमध्ये एकाच प्रकारच्या साड्या जरी पाहिजे असतील तुम्हाला तर त्या सुद्धा मिळतात. आता आपण आहेत ना दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. तर
या सेक्शनला आपल्याला कॉटनच्या साड्या असतील या सिल्कच्या साड्या असतील ह्या माझ्या पाठीमागे बघू शकता. ओके, कॉटन आणि सिल्कच्या साड्या, सिल्कच्या साड्या आहेत ना हे बघणार. आता जसं मी फायनली तुम्ही बोलले जी वस्तू ऐकून आले जसं की 35 रुपयाची साडी, बरोबर. फायनली आता मी ती दाखवतो तुम्हाला की 35 रुपयांची साडी जी आहे ना, बरोबर, ते दाखवतोय. हे बघा, इकडे प्रिंटेड आणि कॅटलॉगचं सेक्शन आहे. अच्छा, तर दादा आता एक प्रश्न होता की आता ही 35 रुपयाची साडी होलसेलमध्ये घेतली, तर जर एखाद्याला विकायचं असेल तर साधारण कितीपर्यंत जाऊ शकतो? 200 ते 250 रुपयापर्यंत जाते. ओके, म्हणजे डबल टिबल प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये. हे बघा, 35 रुपये फक्त आणि फक्त 35 रुपयाला. तर आता तुम्ही 35 रुपयावाली साडी पाहू शकता. हे बघा, हे सगळं 35 रुपयाला, कोणती पण घ्या. काय बोलतोय, पण क्वांटिटी हवी असेल ना, किती पण क्वांटिटी. या 35 रुपयामध्ये पण वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, इथे मिक्स डिझाईन असतात. अच्छा, फक्त आणि फक्त 35 रुपये ओनली 35 रुपयामध्ये. मित्र हो, काय मिळत आहे आता? तर तुम्ही साडी 35 रुपयाची घेऊन आहेत ना, 200 ते 250 रुपयाला विकू शकता. म्हणजे किती पर्सेंट प्रॉफिट या ठिकाणी आहे ते तुम्हीच कॅल्क्युलेट करा आता. असा म्हणजे छोटासा व्यवसाय जर कोणाला सुरुवात करायचा असेल, व्यवसायाला सुरुवात करायची असेल घरच्या घरी, तर अशा प्रकारे कमी बजेटच्या साड्या घेऊन तुम्ही आहेत ना सुरुवात करू शकता. मी तर बोलतो एकदा आपण प्रत्येकाने एकदा इथं या बघायला. मी बोलत नाही की माझ्याकडे तुम्ही खरेदीच केली पाहिजे या ऑनलाईनच केली पाहिजे. ऑनलाईन शक्य नसेल, येणं शक्य नसेल तर ऑनलाईन ऑप्शन आहे. तर मी बोलतो एकदा या ते शॉपला, या एक व्हरायटी बघा, क्वालिटी बघा. मार्केटला तर खूप असते पण आपले जे रेट आहेत ते रेट, मॅन्युफॅक्चर रेट हे कोणीच देऊ शकत नाही, मी एवढं गॅरंटीने सांगतो. तुम्ही या प्रत्यक्षात बघा, एक छोटासा धंदा चालू करा. आपला असं एकदाच असं इन्व्हेस्टमेंट नाही की आपला 2-3 लाख लागणार, फक्त 5,000 इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्ही 1 लाख रुपयाचं एक भव्य दिव्य या दुकान शोरूम या करू शकता. घरातून चालू करून एक मोठं दुकान करू शकता, तेवढं मी 100% खात्रीने सांगू शकतो. आणि अजून एक गोष्ट मला आवडली की आता तसं बघायला गेलं ना तर या साडी मार्केटमध्ये वगैरे आहेत ना, आपली मराठी माणसं जास्त पाहायला मिळत नाहीत. पण हे आपलं एका मराठी माणसाचाच हा व्यवसाय आहे आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतायत दादा, ते पाहून खरंच खूप छान वाटलं. आणि जर तुम्हाला मित्र हो जर एखादा व्यवसाय सुरुवात करायची असेल ना, तर दादा बोलल्याप्रमाणे तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी या, जी काय असेल ती माहिती घ्या, व्यवस्थित दादा गाईड करतील तुम्हाला आणि त्यानंतर व्यवसायाला सुरुवात करा. कसं आहेत ना, इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार मिळतात. तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या प्रकारचे साड्या चालू शकतात याचा सुद्धा दादा इथे गायडन्स करतील. तर अशा प्रकारचा हा आजचा एक खूप सुंदर अशी माहिती आपल्याला दादांनी दिली आहे, तर त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. यापुढचा व्हिडिओ असेल ना तर त्यामध्ये अजून डिटेलमध्ये आपण सर्व साड्यांचे प्रकार पाहणार आहोत. तर जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर त्याचा आहेत ना, मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे, तसंच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहेत ना ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दादांचा दिला आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क करा, इथे या, साड्या वगैरे काय ते बघा आणि छोट्याशा व्यवसायाला तुम्ही सुरुवात करू शकता. धन्यवाद. आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटू लवकरात पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.